माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातील झोपपट्टी धारकांच्या संदर्भात कुठलीही कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली. वैष्णव यांनी लगेच ती मान्य करून झोपपट्टी धारकांना दिलेल्या नोटीसी संदर्भात कुठलीही कारवाई करू नये असे निर्देश नागपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले. देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिल्यानंतर रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ हा प्रतिसाद दिला आहे. ही कारवाई तात्काळ मागे घेण्यासंदर्भात नागपुरात 22 एप्रिल रोजी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली गेली होती. त्यानंतर अलीकडे रेल्वे मंत्री मुंबईच्या दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यांना अधिकृतपणे निवेदन देत या नागरिकांची व्यथा मांडली. यावेळी या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यानंतर रेल्वे मंत्र्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना लगेच दूरध्वनी करून कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले.